Hello friends, good afternoon. Today we are going to learn a poem, The World is Mine by Joy Lovelade Crawford. Vidyarthi Mitranno, aaj apan The World is Mine ya hi kavita shiknar aahot. From this poem, the poet gives us a suggestion to be satisfied and go forward whatever we have. The God has given us many, many things. Everyone such a special thing that he can enlighten. या कवितेमधून कवी कवयित्रीने आपल्याला सांगितलेलं आहे की देवाने प्रत्येकाला काहीतरी स्पेशल दिलेलं आहे. प्रत्येकाला जवळ काहीतरी गुणवैशिष्ट्य आहे. ते आपण स्वतःने हेरून पुढे जायचं आहे आणि आपण समाधानी कसं राहायचं त्या या कवितेचा आशय आहे. सध्याच्या स्थितीमध्ये असं झालेलं आहे की मुलांना बऱ्याचशा गोष्टी आता पालकांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत, पण तरी सुद्धा त्यांना काही ना काही ते नाखुश असतात. जर त्यांना एखाद्या वडिलांनी शू आणले तर तो एखाद्या ब्रँडसाठी रुसून बसतो, पण जगामध्ये असे लोक आहेत, मुलं आहेत की ज्यांना घालायला चप्पल नाही, जेवण चांगलं नाही, पिझ्झा मिळालेला नाही म्हणून आपण रडत बसतो किंवा हट्ट करतो, आई वडिलांना त्रासवतो. पण जगात असे बरेचसे मुलं आहेत की ज्यांना दोन वेळेचं खायला मिळत नाही. जर आपण असे उदाहरणं पाहिले तर आपण बरेचसे स्वतःला भाग्यवान समजू की देवाने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे. बरेचसे लोक आहेत ज्यांच्याजवळ हात नाही, पाय नाही, परंतु ते जगाच्या पाठीवरती आज यशस्वी ठरलेले आहेत. स्टीफन हॉकिन्सचं आपण उदाहरण घेऊ शकतो की ज्यांची फक्त मान हालत होती तरी सुद्धा ते जगाचे एक प्रसिद्ध सायंटिस्ट बनले. म्हणून ट्राय टू फाइंड व्हॉट यू हॅव इन यू, व्हॉट इज युअर ओन इंटेलिजन्स, यू हॅव टू फाइंड. गॉड हॅज गिव्हन यू मेनी थिंग्स अँड दॅट इज द सोल सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम. That find out your qualities and blessings and proud on it and try to go further with success. Thank you.